जग हवामान हो अभ्यासक मुक्कमपोष्ठ गुगुळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी आज आहे मी माझ्या शेतामध्ये तर तुम्हाला आजपासूनचा नवीन अंदाज देतो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस खूप पाऊस पडण्यात तर राज्यात खूप पाऊस झाला आणि काही शेतकऱ्याला फायदा झाला काहीचं नुकसान झालं ज्यांचं हार्बर पाणी नव्हतं त्यांना पाणी झालं जेवऱ्याला पाणी नव्हतं त्यांना पाणी झालं काहीचं द्राक्ष बागायतऱ्याचं खूप नुकसान झालं पण कसं होत आहे की हे पाऊस काही जणांचं चांगलं करतं आणि काही जणांचं वाईट करतात म्हणून हे निसर्ग आहे शेवटी निसर्ग काय करतो निसर्गाला म्हणजे सगळे सारखे असतात निसर्ग काय करते कोणाला पाणी कमी पडत असल त्यांच्यासाठी पाऊस पाठीत आहे आणि काही जणांचं नुकसान होतं याच्यामध्ये हे एक दोन उन्हे बाजू असते म्हणजे उन्हा अधिक असतात म्हणून ही सगळ्यांनी लक्षात येतं पण आता आणखी नवीन अंदाज अंदाज देत आहे आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस राज्यामध्ये आणखीन तीन दिवस पावसाचे आहेत म्हणजे राज्यामध्ये आता तीन दिवस पाऊस राहणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरपर्यंत आणि काही भागामध्ये दोन डिसेंबरपर्यंत पाऊस राहणार आहे म्हणजे राज्यामध्ये आता दोन डिसेंबरपर्यंत पावसाचं वातावरण आहे सर्व दूर नाही पण दूर आता भाग बदलत पडणार आहे ज्या भागात पडला नाही त्या भागात जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता हा पाऊस म्हणजे आता नागपूर म्हणजे पूर्व विदर्भामध्ये जाणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आणखी एक तारखेपर्यंत वातावरण पावसाचं राहणार आहे म्हणजे सर्व दूर नाही फक्त भाग बदलत पडणार आहे पण पश्चिम विदर्भात पडणार म्हणजे पश्चिमी विदर्भामध्ये पाच आहेत त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये पडणार खूप पडणार आहे पण जवळपास एक डिसेंबरपर्यंत पूर्व विदर्भात पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे लातूर सोलापूर सांगली बीड ह्या भागामध्ये म्हणजे आता एकोणतीस तीस आणि एक पर्यंत पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा पण सर्व दूर नाही भाग बदल पडणार आहे काही भागात पडणार काही सुटणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जर सांगायचं झालं तर कोल्हापूर सातारा सांगली बार्शी उस्मानाबाद तसेच लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड तसेच संभाजीनगर नगर, नगर जिल्हा तसेच जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर ह्या भागामध्ये आता म्हणजे हे चार दिवस आणखीन पाऊस पडणार आहे सर्व दूर नाही फक्त काही भागात पडणार आहे काही भाग सुटणार आहे म्हणून ही देखील अंदाज लक्षात जे घ्यायचा पण राज्यात मात्र एक डिसेंबरपर्यंत राज्यात पावसाची हाजेरी राहणार आहे म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वा आणखीन एक माझी एक ज्यांचे हरभरा आहे ज्यांच्याकडं त्या हरभऱ्याच्या शेतकऱ्याला जर काही जणांना पाणी दिलं नेमका पाऊस पडला तर तो, तो, तो हरभऱ्याला मर लागतं तर ते। त्यांनी एक चांगलं एक बुरशीनाशक आणि चांगलं एखादी हुमिक ॲसिडची फवारणी केल्याच्यानंतर हर त्यांचा हरभरा सुधरून जाईल म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर एक लगेच मी द्यायला जाईल देल। धन्यवाद